नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चैनल साइंस एंड एजुकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। सीईटी सेल कैप राउंड 2023 या अंतर्गत बीपीएड व बीएड कैप राउंड 2023 यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतील हे आपण या व्हिडिओ अंतर्गत पाहणार आहोत। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रों, आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सब्सक्राइब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका। तर चला पाहूया आपला व्हिडिओ। विद्यार्थी मित्रों, सीईटी सेलच्या वेबसाइटवरती डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर बीपीएड ऍडमिशन असं क्लिक केलं असता आपल्याला ही फाईल डाउनलोड करून घेता येते। यामध्ये डॉक्युमेंट्स टू बी अपलोडेड अलॉंग विथ ऑनलाईन कॅप ॲप्लिकेशन फॉर बीपीएड कॅप राउंड 2023 हे आपल्याला पाहायला मिळते। तर विद्यार्थी मित्रों, यामध्ये आपल्याला काय काय अपलोड करायचं आहे इथे दिलेलं आहे। सिग्नेचर इमेज, आपली साइन जी आहे त्याची आपल्याला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे, जो की 10 KB ते 20 KB यामध्ये JPG किंवा JPEG ह्या फॉर्ममध्ये तो असावा। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, द डॉक्युमेंट लिस्टेड इन द फॉलोइंग टेबल शुड बी इन PDF फॉर्मेट। बाकीचे डॉक्युमेंट हे PDF फॉर्मेटमध्ये आपल्याला पाहिजे आहेत, ते 500 KB त्याचा जास्तीत जास्त साईज असावी। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, प्लीज इन्श्युअर दॅट द स्कॅन डॉक्युमेंट्स टू बी अपलोडेड आर रिडेबल, ते वाचता येतात का नाही, ते क्लिअर आहेत का हे आपण पाहणं गरजेचं आहे। ते ब्लर असू नयेत, अंधुक असू नये याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, डॉक्युमेंट्सची लिस्ट आपल्याला इथे दिलेली आहे। ऑल द कॅन्डिडेट्स, सगळ्या कॅन्डिडेटला हे डॉक्युमेंट जोडणं कंपल्सरी आहे। तर कोणते कोणते डॉक्युमेंट्स, पहिलं SSC म्हणजे 10वीचं मार्कशीट, त्यानंतर HSC म्हणजे 12वीचं मार्कशीट मार्क मेमो, त्यानंतर डिग्री जसं BA BCOM BSc असेल त्यामध्ये फर्स्ट इयर सेकंड इयर आणि थर्ड इयर तिन्ही वर्षाचे मार्क मेमो जोडणं कंपल्सरी आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, जर तुमचं PG असेल पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यानंतर त्या पोस्ट ग्रॅज्युएशनचे फर्स्ट इयर आणि सेकंड इयर दोन्हीचे मार्क मेमो जोडणं गरजेचं आहे। त्यानंतर BPEDच्या विद्यार्थ्यांनी BPED CET सर्टिफिकेट, ज्याला आपण स्कोअर कार्ड असं म्हणतो, आणि त्यानंतर BPED CET ॲप्लिकेशन फॉर्म हे जोडणं गरजेचं आहे। तर BEDसाठी विद्यार्थ्यांनी मित्र हो, तर BEDचं जे स्कोअर कार्ड आहे ते आपल्याला जोडायचं आहे आणि BEDचा ॲप्लिकेशन फॉर्म। तसेच विद्यार्थी मित्रों, आपल्याला ह्या तीनपैकी एक कुठलं तरी सर्टिफिकेट जोडणं गरजेचं आहे, त्यामध्ये डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट ज्याला आपण TC असं म्हणतो, स्कूल लिविंग सर्टिफिकेट म्हणजेच TC, तर बर्थ सर्टिफिकेट म्हणजेच विद्यार्थी मित्रों जन्मदाखला। तर यामध्ये आपल्याकडे सर्वांकडे असणारा जो डॉक्युमेंट आहे ते म्हणजेच TC हे होय। तर विद्यार्थी मित्रों, आपल्याला कुठलीही ग्रॅज्युएशनची TC जोडायची आहे हे लक्षात घ्या, ग्रॅज्युएशनचीही चालते, ग्रॅज्युएशन प्लससुद्धा चालते, म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन आपण ज्याला म्हणत असतो, तर ती TC आपल्याला इथे काय करायची आहे, अटॅच करायची आहे, जोडायची आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, आता सर्व विद्यार्थी जे आहेत विद्यार्थी मित्रों महाराष्ट्रामधले, तर ते BPEDला असो किंवा BEDला ज्यांनी ॲप्लिकेशन केलं आहे, तर ते टाईप ए ह्या विद्यार्थ्यामध्ये येतात हे आपण लक्षात घ्या। तर याचा दाखला म्हणून महाराष्ट्रातील आपण आहोत, महाराष्ट्रातून आपण फॉर्म भरला आहे, याचा दाखला म्हणून आपल्याला काय करायचं आहे, यापैकी कुठलं तरी एक डॉक्युमेंट जोडायचं आहे। तर विद्यार्थी मित्रों, यातलं सोयीस्कर डॉक्युमेंट म्हणजेच काय आहे, तर TC आहे, जो ऑलरेडी आपण ॲडमिशनला जोडणार आहोत, म्हणजेच TC काम आपल्याला दोन्हीकडे पण होतं, एक महाराष्ट्राचा रहिवासी आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा, आणि ग्रॅज्युएशन आपलं पास आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा आपल्या TC वापर होतो। तसेच विद्यार्थी मित्रों, हे इतर जे डॉक्युमेंट्स आहेत मग त्यामध्ये टाईप बी कॅन्डिडेट असतील, टाईप सी कॅन्डिडेट, टाईप डी कॅन्डिडेट, त्याप्रमाणे ते आपल्याला पाहायला मिळतं। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रों, 10वीचा मार्क मेमो, 12वीचा मार्क मेमो, तसेच ग्रॅज्युएशनचे 3 वर्षाचे मार्क मेमो व TC, तसेच आपला फोटो म्हणजेच त्याला आपण इमेज म्हणतो, फोटो म्हणतो, व आपल्या सहीचा नमुना, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अपलोड करायच्या आहेत। हे सर्व डॉक्युमेंट आपण सांगितलेल्या फॉर्मेटमध्ये काय करायचे आहेत, संलग्न करून ठेवायचे आहेत, आपल्याकडे काढून ठेवायचे आहेत। तर विद्यार्थी मित्रों, अशा प्रकारे आपल्याला BPED आणि BEDसाठी लागणारे डॉक्युमेंट्स पाहता येतात। BEDचा ज्यावेळेस शेड्यूल अपलोड होईल विद्यार्थी मित्रों, त्यावेळेस आपल्याला परत ही लिस्ट पाहायला मिळेल। तर ह्या लिस्टमध्ये आपल्याला काहीही फरक आढळणार नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्या।
म्हणजेच बी एड आणि बी पी एड याला जवळजवळ सारखेच डॉक्युमेंट लागतात, ते नंतर आल्यानंतर परत आपण एकदा रिवाईज करूया. विद्यार्थी मित्रो, याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. तर बी पी एडसाठी असणारे डॉक्युमेंट्स जे की बी एडला इक्विवॅलेंट आहेत ते आपल्याला इथून कशाप्रकारे डाउनलोड ही फाईल करता येईल, तर आपण पाहू शकता 2023-24 बी पी एड कॅप राउंड आहे. विद्यार्थी मित्रो, या लिंकवरून आपल्याला ते काय करता येईल, इथे पोहोचता येईल. तर न्यू कॅन्डिडेट्स रजिस्ट्रेशन बी पी एडसाठी सुरू आहेत, बी एडसाठी ते सुरू होणं बाकी आहे, ही बाब आपण निश्चित लक्षात घ्या. त्यावेळेस ज्यावेळेस विद्यार्थी मित्र रजिस्ट्रेशन सुरू होतील त्यावेळेस आपण निश्चितपणे आपल्याला सूचना देऊया. त्यानंतर आपण इथे पाहू शकता, इथे आपल्याला नोटिफिकेशन पाहायला मिळते जे की 26 तारखेला अपलोड झालेलं आहे. तर त्याला क्लिक करताच विद्यार्थी मित्रो आपल्याला अशा प्रकारचं एक नोटिफिकेशन पाहायला मिळतं. फ्यू फाईल ओपनला आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण ओपनला क्लिक करताच फाईल डाउनलोड होते व आपल्याला ती पाहायला मिळते. तर अशा प्रकारे ही फाईल आपण डाउनलोड करून घ्यायची आहे विद्यार्थी मित्रो, व सर्व ज्या सूचना आहेत त्या काळजीपूर्वक वाचून त्या त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, पुढे कारवाई करायची आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. तसेच विद्यार्थी मित्रो, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यासही बिलकुल विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटसोबत, तोपर्यंत धन्यवाद.